न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचं अतिशय महत्वाचं पाऊल उचललं. त्यामुळे आज समाजात स्त्रीला महत्वपूर्ण स्थान मिळाले. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजाच्या हितासाठी वेचलं. त्यांचं हे मौल्यवान कार्य आणि त्यांचे विचार अविरत पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाकडी बाराव जुने नाशिक येथून शोभायात्रा आणि भव्य मिरवणुकीस शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी सर्व बांधवांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते महात्मा फुलेंनी जे पाऊल उचललं नसतं तर कदाचित आज आपल्या महिलांना भगिनींना जे आहे शिक्षण मिळालं नसतं. म्हणून त्यांची प्रेरणा घेऊनच आपण पुढे जायला पाहिजे. त्यांनी जे काही कष्ट घेतलेले आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात असतील, कामगारांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात असतील किंवा विधवा महिलांच्या संदर्भामध्ये प्रश्न सोडवण्याच्या संदर्भातील म्हणजे असंख्य प्रश्न जे आहेत त्यांनी हाल अपेक्षा सहज करून त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना यश आलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आपण सर्वांनी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बंधू भगिनींना आजूबाजू असलेल्या सर्वांना जे आहे एक दिलाचं जे आहे साथ दिली पाहिजे आणि पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आपण जमलात त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत माजी खासदार समीर भुजबळ यांनी अभिवादन केले. तसेच काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आणि मिरवणुकीत ते सहभागी झाले. यावेळी ते म्हणाले की थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य आपल्यासाठी आदर्श आहे. समाजात कार्य करत असताना त्यांचं कार्य आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असतं. त्यांचं बहुजन समाजाच्या उन्नतीचं आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याचं काम सर्व समाज बांधवांनी अविरत पुढे नेण्याची गरज आहे. त्यांचं हे कार्य सक्षम समाजाला दिशा देणारे असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी आमदार सीमा हिरे, शिवसेना उपनेते सुनील बागुल, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, ज्येष्ठ नेते बाजीराव तिडके, माजी मनपा गटनेते गजानन शेलार, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, शशी हिरवे, मामा राजवाडे, बबलू शेलार, अमर बजरे, योगेश कमोद यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण आमच्या आमंत्राला मान देऊन इथे उपस्थित राहिला त्याबद्दल महात्मा ज्योतिबा समिती 2023 उत्सव समितीच्या निमित्ताने मी आपले सर्वांचे आभार मानते. महात्मा ज्योतिबा फुलांचा जय ज्योती. धन्यवाद. न्यूज इंडिया 27 साठी हेमंत कळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक.